चीनसह जगातील काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं धुमाकूळ घातला आहे त्यामुळं भारतातही पुन्हा काही निर्बंध येण्याची शक्यता आहे केंद्रातील मोदी सरकारनं सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत यापुढं विमानतळांवर प्रवाशांचं रॅन्डम टेस्टिंग केलं जाईल आणि ज्या प्रवाशांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल त्यांना क्वारंटाईन केलं जाईल शिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं थर्मल स्कॅनिंग केलं जाईल नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा आणि कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं चीनसह सुमारे पाच देशांमध्ये कोरोनाच्या बी एफ सेव्हन या सब व्हेरियंटनं हाहाकार माजवला आहे त्यामुळं भारतातही पुन्हा खबरदारी घेतली जातीय एकीकडा प्रसारमाध्यमांकडून कोरोनाचा बागुलबुवा निर्माण केला जातो अशी टीका सोशल मीडियावर होतीये पण त्याचवेळी दुर्दैवानं कोरोनाची पुन्हा लाट आली तर त्याची जबाबदारी कोणावर हा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे त्यामुळंच केंद्र सरकार कोणताही धोका पत्करायला तयार नाही केंद्रीय आरोग्य के मंत्रालयानं देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवून आपापल्या राज्यात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन मशीनची देखभाल दुरुस्तीबाबत सूचना केली आहे वैद्यकीय सुविधा बळकट करण्याबाबत राज्यांना आदेश दिले असून आता विमानतळावर प्रवाशांचं रॅन्डम टेस्टिंग होणार आहे ज्या प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना लगेच क्वारंटाईन केलं जाईल तसंच परदेशातून आलेल्या प्रवाशांना आर टी पी सी रिपोर्ट द्यावा लागेल आणि त्यांचं थर्मल स्कॅनिंग केलं जाईल असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज जाहीर केलं आहे देशातील अनेक नागरिक बूस्टर डोस घेण्यास टाळाटाळ करत होते मात्र जास्तीत जास्त नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा आणि कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा भारतात कोविड निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे